बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदेगट यांच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गोरस्ते यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचाच आज जसे त्यांचे नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थानी बालगणेश येथे आगमन झाल्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष, फटक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात त्यांचा सत्कार केलाय. यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अजय बोरस्ते यांनी आपल्या वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की लोकांच्या व नाशिकच्या हिताकरिता आम्ही शिंदे गटात गेलो आहोत आणि शिंदे गटच नाशिकचा चांगला विकास करतील. तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख शिवसेना अजयदादा बोरस्ते यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अशोक स्तंभ, साईबाबा मित्रमंडळ तसेच भारतीय जनता पार्टीचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी आनंद फरताळे, सुनील डुमणे, पिंटू छल्लाणी, संतोष बोरसे, अमित व्यवहारे, अशोक स्तंभ, साईबाबा मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एक महत्त्वाची आणि तितकीच जबाबदारीची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे, जिल्हाप्रमुख पदाची. मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब चाललेले आहेत आणि या हिंदुत्वाच्या विचारांचे सर्व शिवसैनिकांचं एक जाळं संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात निर्माण करणं मला वाटतं हे पहिलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेची एक वेगळ्या पद्धतीनं एक बांधणी करणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आता हे हिंदुत्ववादी सरकार म्हणजे खऱ्या अर्थानं युतीचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारच्या ज्या काही योजना आहेत ह्या तळागाळात पोहोचवल्या पाहिजे, समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्त्वाची आमची ज्याला म्हणतो प्रायोरिटी कशाला असेल तर या शहराचे जे काही इश्यूज असतील, प्रश्न असतील, मग ते या शहराच्या विकासाचे असतील, या शहरातील तरुणांच्या रोजगाराचे असतील, इंडस्ट्रीचे असतील, पर्यटनाचे असतील, ह्या सर्वांना एक वाचा फोडणं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या शहराचा विकास करणं याला आमची पहिली प्रायोरिटी असेल. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदा यावर खऱ्या अर्थानं युतीची म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आणि भाजपचा भगवा फडकेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आजपासून त्याची सुरुवात आमच्या श्री बालगणेशाचं दर्शन करून आम्ही सुरुवात करतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आव्हान असं वाटतंय हे बघा, मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कोण काय आव्हान देतं याला काही कर्तव्य नाही. जनता ही जागरूक असते, जो काम करतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते. त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांना इथून पुढे किती संधी मिळेल मला सांगता येत नाही. सुडाचं राजकारण केलं जात आहे समोर. कुणी कितीही सुडाचं राजकारण केलं तरी आमचं राजकारण हे सकारात्मक आहे, हे विकासाचं आहे आणि म्हणून यानंतर आम्ही ठरवलं आहे की कुठल्याही पद्धतीने असल्या टोमण्यांना, असल्या गोष्टींना उत्तरं द्यायची नाहीत. कारण शहराचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, नाशिकचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आणि मला वाटतं नाशिककर आमच्याकडे वेगळ्या अपेक्षेनं बघतायत की नाशिकचा विकास, नाशिकचे प्रश्न जो कोण खऱ्या अर्थानं सोडवू शकतो तर ती बाळासाहेबांची शिवसेना सोडवू शकते आणि मला वाटतं ती आता आमच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं स्मारक आपल्या प्रभागात आहे, आगामी काळात काय त्याच्यासाठी प्रयत्न असणार आहे सुशोभीकरणासाठी? किंवा बाळासाहेबांचं म्हणजे एक आगळं वेगळं स्मारक, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातलं हे एक वेगळं स्मारक आहे. या स्मारकाचा पहिला फेज मार्च एंडपर्यंत होईल आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की परवा मी आमचे महानगर प्रमुख, आमचे सहसंपर्क प्रमुख लवट्यांना हेही बरोबर होते आणि माननीय शिंदेसाहेबांनी त्यासाठी 10 कोटी रुपये दुसऱ्या फेजसाठी मंजूर केले. त्याची काल अलॉटमेंट पण झाली आहे, म्हणजे त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. पुढच्या महिनाभरात तेसुद्धा पैसे नाशिक महापालिकेच्या तिजोरीत येतील. मला वाटतं की खरे बाळासाहेबांचे जे वारसदार आहेत ते त्या स्मारकाची काही निवड झाली ती सार्थ अशी निवड झाली आहे. अजयदादा असतील, सूर्यकांतप्पा आपला राजू अण्णा लवटे असतील, या दोघांची जी निवड झाली तर त्यांचा राजकीय अनुभव जर बघितला तर निश्चित त्याचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल. त्या दृष्टीने जी काही साहेबांनी यांची निवड केली त्याचं पूर्ण नाशिककरांच्या वतीने व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा, 4 टर्म त्यांनी महापालिकेमध्ये काम केलेलं आहे, तसेच राजू अण्णांनी सुद्धा चांगलं असं काम केलं, कित्येक वर्षापासून त्यांनी बालपणापासून ते शिवसैनिक आहेत. निश्चित त्याचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल व नाशिक ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद असतील किंवा महापालिका असतील यासाठी यांचा अनुभवाचा निश्चित फायदा करून सर्व ठिकाणी सत्ता ही युतीची कशी यासाठी आम्ही निश्चित जबाबदारी न्याय हक्काची.